हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मसालेदार जिताडा फिश फ्राय आणि तेही आगरी पद्धतीने। चला तर बोलूया आपल्या रेसिपीकडे। आज मला की नाही खूप छान असा मोठा जिताडा मासा मिळाला आहे, तर ठरवलं चला करूया ह्याची फिश फ्राय। मासा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्याला साफ करून घेतला आहे। इथे मी फिश मॅरिनेट करण्यासाठी 2 चम्मच लाल तिखट मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पूड, 1 चम्मच गरम मसाला, चवीपुरतं मीठ, 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे, थोडंसं हिंग। हे सर्व मिश्रण एकत्र करून जितड्याच्या तुकडीला सर्वकडे लावून घ्यायचं आहे। यामध्ये आत्ता आपण लसूण, आलं, मिरची पेस्ट न करता ठेचून घ्यायचं आहे आणि थोडस ह्यामध्ये राईचं 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि ते सर्व एकत्र लावून 1 ते 2 तासासाठी मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे। आपली फिश फ्राय क्रिस्पी होण्यासाठी आपण आता एका छोट्या डिशमध्ये थोडस बारीक रवा, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, लाल तिखट मसाला आणि गरम मसाला हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। रव्याचं मिश्रण व्यवस्थित दोन्ही साईडला लावून घ्या आणि इथे शक्यतो जमलं तर लोखंडी पॅनचा वापर करा। लक्षात असू द्या, पॅनवर वन साइड फ्राय ही 8 ते 10 मिनिट मंद आचेवर शिजू द्या। आता आपली इथे 8 ते 10 मिनिटं झाली आहे, तर आपण वरची साईड तळून घेऊया आणि तसंच रिपीटेड 7 ते 8 मिनिटं शिजू द्या। तयार आहे आपली आगरी पद्धतीची मसालेदार अशी जिताडा फिश फ्राय। नक्की ट्राय करा, सर्व करा आणि आनंद लुटा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।